आणि मोदींच्या या दौऱ्यानिमित्त अधिक अपडेट घेऊयात. आपले असोसिएट एडिटर गणेश सावत आपल्यासोबत जोडले गेले आहे. गणेश, खरं तर मोदींचा हा दौरा, त्यात मराठा आरक्षणासाठी पेटलेलं हे संपूर्ण वातावरण. निश्चितच प्रणिता, आपण बघतोय जसं एकतर मोदींचा हा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा रद्द होणारा दौरा अखेर आज शिर्डीमध्ये होतो आहे, आणि अशा परिस्थितीत जरंगे पाटलांनी आंतरवेली जराडीमध्ये जे आहे ते आंदोलन चालू केलेलं, उपोषण चालू केलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. मात्र त्याचवेळी नगर जिल्ह्यातला जो मराठा समाज आहे तो सक्रिय झालेला आहे आणि तो आता संघर्ष करायला तयार झालेला आहे. आज नरेंद्र मोदी शिर्डीच्या दौऱ्यावर येत असताना मराठा समाजाने नरेंद्र मोदींच्या ह्या दौऱ्यामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या जाहीर सभेला जाऊ नये असं आवाहन जे आहे ते सातत्याने केलेलं आहे. त्यामुळे अनेक गावांमधनं जे आहे त्या रिकाम्या बसेस ज्या आहेत त्या सभास्थळाकडे निघताना दिसत आहेत, कारण मराठा समाज हा नगर जिल्ह्यात एकवटलेला आहे. आणि त्यामुळेच कदाचित असेल की मराठा समाजाने नरेंद्र मोदी यांच्या सभांवर जो आहे तो बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे. अगदी गणेश, आपण जर बघितलं तर गावोगावी खरं तर या सभेसाठी बस देखील पाठवण्यात आल्या. मात्र या बसकडे देखील ग्रामस्थांनी असो मराठा समाजाने असो पाठ फिरवलेली आहे, त्यामुळे त्यांच्या सभेला कुठेतरी फटका बसण्याची शक्यता आहे किंवा हा मराठा समाजाचा आक्रोश थेट मोदींच्या सभेवर निघतोय. खरं तर या सभेसाठी जे आहे ते विखे पाटलांनी योग्य पद्धतीने नियोजन केलेलं आहे. 60 ते 70 हजार केवळ लाभार्थी आहेत, त्या लाभार्थींना या सभेसाठी आणलं जाणार आहे, त्यामुळे बोलवलं जाणार, त्यामुळे कदाचित या सभेला फार फटका बसणार नाही. मात्र एकंदरच मराठा समाजाचा रोष एवढा आहे की सुमारे गावागावात आपण बघतोय बसेस अक्षरशः रिकाम्या दिल्या जात आहेत. मराठा समाज एकवटलेला आहे त्यामुळे बसेस रिकाम्या झालेल्या आहेत, त्यामुळे थोडाफार फटका या सभेला बसू शकतो. त्याचवेळी जे आहे ते गावागावात किंवा ज्या ठिकाणून मोदी जाणार आहेत त्या मार्गावर आहे ते कदाचित काय झेंडे दाखवून किंवा निषेध करणारे जे आहे ते मराठा समाज तरुण तरुणी उभे राहू शकतात अशी सुद्धा शक्यता जी आहे ते पोलिसांनी वर्तवलेली आहे, आणि त्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. प्रणिता, अगदी गणेश, धन्यवाद. तुम्ही